नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर पाहुयात आताच्या सर्वात लेटेस्ट घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू जननायक कन्यादान योजनेचा शुभारंभ। 21 मुलींचे पालकत्व घेऊन सामुदायिक विवाह। सुमित वर्मा। शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची महाआरती शॅडो गृहमंत्री माजी पोलीस अधिकारी बाळासाहेब बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिता दिघे, तुषार हिरवे, प्रवीण गायकवाड, प्रकाश गायकवाड, संकेत जरे, अनिकेत शियाळ, सनी वैरागळ, राहुल वर्मा, सूरज जाधव, अतुल काळे, निखिल बुरा, बालाजी कोंडा, तेजस भिंगारे, अनिकेत जाधव, राहुल फुलारे, अंबरनाथ भाल सिंग, डॉक्टर संतोष साळवे, संकेत व्यवहारे आदी उपस्थित होते। तर राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 21 गरजू मुलींचे पालकत्व घेऊन त्यांचे सामुदायिक विवाह लावून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यासाठी पालकांनी वयवर्ष 21 पूर्ण झालेल्या आणि गरजू कुटुंबातील मुलींसाठी ही योजना असून या योजनेचा लाभ घ्यावा। तर सुमित वर्मा युवा मंच कार्यकर्त्यांशी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। यामध्ये प्रवीण गायकवाड मोबाईल क्रमांक 91 70 71 50 33 33, अनिकेत शियाळ मोबाईल क्रमांक 91 72 98 99 98 हे कार्यरत असणार आहेत, तरी त्यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी। माननीय राजसाहेब यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी विशाल गणपतीच्या आरतीला माननीय सुमित शर्मा आणि गणपती यांनी मनसेनी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। खरं म्हणजे आत्ता यांनी जे सांगितलं हे उपक्रम खूप चांगले आहेत आणि जे काही राजसाहेब करतात ते काहीतरी वेगळं हटकेच असतं। म्हणजे शॅडो मंत्रिमंडळाची कल्पना ही त्यांचीच सुरुवाती त्यांनीच प्रथम आणलेली आहे। त्यामध्ये मी रिटायरनंतर ACP नंतर मी मला त्यांनी त्याच्यावर नेमणूक केली होती, परंतु गव्हर्नमेंटने मला पुन्हा तक्रार प्राधिकरणावर घेतल्यामुळं माझं ते डिस्कंटिन्यू झालेलं आहे। त्याच्यानंतर हे हा जॉब संपल्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी तुमच्याबरोबर सामील होईल आणि मनसेला जी काही मदत लागेल ती मदत मी आत्ताही करू शकतो। जे कायदेशीर सल्ला किंवा कायदेशीर काय बाबी आहेत तुमच्या केव्हाही करू शकतो। आणि आत्ता यांनी जे जाहीर केलं की एक मुलींचं लग्न लावणार, सामूहिक लग्न लावणार, ही एकदम चांगली कल्पना आहे। गरिबांना लग्न करणं अवघड झालेलं आहे, आपल्या सर्वांच्या वतीने त्यालाही काही सहकार्य लागलं तर मी जरूर करत। आणि त्या ठिकाणी मला बोलवलं मॅडमनी, सर्वांचं धन्यवाद, आभार। हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही महाआरतीचं नियोजन आपल्या नगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती या ठिकाणी केलं होतं आणि आज राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही एक हिंदू जननायक कन्यादान योजना याची आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत। त्यामध्ये आम्ही ज्या काही गरजू कुटुंब आहेत त्या गरजू कुटुंबातील ज्या मुली आहेत ज्यांचं वय वर्ष 21 पूर्ण आहे अशा मुलींचं आम्ही मनसेच्या वतीने आणि सुमित वर्मा युवा मंचच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांचं लग्न लावून देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही काही हेल्पलाईन नंबर केलेले आहेत, त्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून मनसेचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते त्या ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी पाहतील आणि त्याच्यानंतर त्यांना त्याबद्दल सूचना देण्यात येईल। राजसाहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला शिकवण दिलेली आहे की राजकारणामध्ये राहून पण समाजकारण कशा पद्धतीने करता येतं त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी नगर शहरामध्ये घेतलेला आहे। हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज महाराष्ट्र मनसेना विद्यासेना सर्वच या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जे शहराचं ग्रामदैवत आहे विशाल गणपती या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं होतं, त्याचबरोबर एक संकल्पही या ठिकाणी केला, अभिषेक या ठिकाणी घातलेला आहे की एक विशेष म्हणजे की आम्ही ग्रामदैवताचं या ठिकाणी विशाल गणपतीचा उल्लेख या ठिकाणी करतो आहे। त्या मंदिराला माननीय राजसाहेबांनीसुद्धा भेट दिलेली आहे, माननीय बाळासाहेबांनीसुद्धा या मंदिराला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि नगरचं सर्वात मोठं ग्रामदैवत असल्यामुळे सर्वांची श्रद्धा या शहरावर आहे आणि या श्रद्धेपोटी आज सर्व महाराष्ट्र मनसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र जमून माननीय राजसाहेबांच्या हातून या महाराष्ट्राची चांगली प्रगती या ठिकाणी घडो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।